हेलो फ्रेंड्स, आता आपण लेक्चर नंबर 8 लक्षामध्ये घेणार आहोत. हॅलोजन डेरिव्हेटिव्ह ऑफ अल्केन अँड अरीन, यामध्ये मेथड ऑफ प्रिपरेशन ऑफ अल्किल हॅलाइड हे आपण लक्षामध्ये घेतो आहोत. लास्ट पिरियडला आपण अल्कोहोल आणि कॉन्सन्ट्रेटेड HCl इन प्रेझेन्स ऑफ अनहायड्रस ZnCl2 यापासून अल्किल क्लोराईड तयार केला होता, ज्या प्रोसेसला आपण ग्रुस प्रोसेस म्हटलं होतं, आणि कॉन्सन्ट्रेटेड HCl आणि अनहायड्रस ZnCl2 यांचं जे मिक्सचर आहे त्याला आपण लुकास रिएजन असं म्हटलं होतं. त्याविषयी डिटेलमध्ये आपण रिॲक्शन लास्ट पिरियडला आपण बघितलेली आहे. आता पुढच्या टॉपिककडे आपण वळणार आहे. आजचा जो आपला टॉपिक आहे तो आहे रिॲक्शन ऑफ अल्कोहोल विथ अ कॉन्सन्ट्रेटेड हायड्रोब्रोमिक ॲसिड, दॅट इज HBr. HBr सोबत आपण अल्कोहोलची रिॲक्शन लक्षामध्ये घेणार आहोत. आता अल्कोहोल 3 प्रकारचा, प्रायमरी अल्कोहोल, सेकंडरी अल्कोहोल, टर्शरी अल्कोहोल. काल आपण सांगितलेलं आहे की टर्शरी अल्कोहोलची रिॲक्टिव्हिटी सगळ्यात जास्त, सेकंडरी अल्कोहोलची थोडी कमी आणि प्रायमरी अल्कोहोलची सगळ्यात कमी असते. HBr म्हणजे हायड्रोब्रोमिक ऍसिड जो आहे हा अनस्टेबल ऍसिड आहे. HCl हा स्टेबल आहे. हायड्रोक्लोरिक ऍसिड तुम्हाला लॅबोरेटरीमध्ये टेबल रिएजन म्हणून मिळेल, हायड्रोब्रोमिक ऍसिड तुम्हाला टेबल रिएजन म्हणून मिळणार नाही. कारण हायड्रोब्रोमिक ऍसिड हे अनस्टेबल ऍसिड आहे. इट इज प्रिपेअर्ड ॲट द टाइम ऑफ नीड. बघा, इथे आपण दिली आहे रिॲक्शन. सोडियम ब्रोमाइड वेन रिॲक्ट विथ H2SO4 सल्फ्युरिक ऍसिड, देन वी गेट हायड्रोब्रोमिक ऍसिड. इट इज प्रिपेअर्ड at the time of need because it is an unstable acid and that's why it is prepared at the time of need. आता हा जो हायड्रोब्रोमिक ऍसिड आहे त्याची अल्कोहोल सोबत आपण रिॲक्शन बघणार आहे. अल्कोहोल 3 प्रकारचा, प्रायमरी अल्कोहोल, सेकंडरी अल्कोहोल, टर्शरी अल्कोहोल. बघा, पहिला घेतला आपण इथिल अल्कोहोल CH3CH2OH. दिस प्रायमरी अल्कोहोल व्हेन रिॲक्ट विथ HBr, दिस इज न्यूक्लिओफिलिक सबस्टिट्यूशन रिॲक्शन. व्हॉट हॅपन्स हिअर, वन न्यूक्लिओफाईल इज रिप्लेस्ड बाय अनदर न्यूक्लिओफाईल. हा जो Br- आहे हा OH- ला रिप्लेस करतो असं दिसून येतं. रिॲक्टंट आणि प्रॉडक्ट मध्ये फार थोडा फरक आहे. रिॲक्टंट मध्ये CH3CH2OH आहे, तर प्रॉडक्ट मध्ये CH3CH2Br आहे. OH इज रिप्लेस्ड बाय Br. हा HBr कोणापासून तयार केला? तर सोडियम ब्रोमाइड आणि कॉन्सन्ट्रेटेड H2SO4 पासून. वाक्यात कशी सांगणार? इथिल अल्कोहोल व्हेन रिॲक्ट विथ हायड्रोब्रोमिक ऍसिड, देन वी गेट इथिल ब्रोमाइड. परीक्षेमध्ये प्रश्न विचारताना असा पण प्रश्न विचारतात, व्हॉट हॅपन्स व्हेन इथिल अल्कोहोल रिॲक्ट विथ अ मिक्सचर ऑफ सोडियम ब्रोमाइड अँड कॉन्सन्ट्रेटेड H2SO4. ज्या वेळेला तुम्हाला विचारल्या जाईल मिक्सचर ऑफ सोडियम ब्रोमाइड अँड कॉन्सन्ट्रेटेड H2SO4, तेव्हा लक्षात घ्या, पहिल्यांदा सोडियम ब्रोमाइड आणि कॉन्सन्ट्रेटेड H2SO4 ची रिॲक्शन करून काय तयार करा? HBr. आणि मग त्या HBr ची इथिल अल्कोहोल सोबत आपण रिॲक्शन घेणार आहोत. काय झाली रिॲक्शन? इथिल अल्कोहोल when reacts with HBr, then we get ethyl bromide. ठीक आहे, हे झालं प्रायमरी अल्कोहोल. आता सेकंडरी अल्कोहोलची, आयसोप्रोपिल अल्कोहोल विच इज अ सेकंडरी अल्कोहोल, CHOH हा सेकंडरी अल्कोहोलचा कॅरेक्टरिस्टिक ग्रुप आहे. आता हा जो आयसोप्रोपिल अल्कोहोल आहे, हा जो सेकंडरी प्रोपिल अल्कोहोल आहे, हा HBr सोबत रिॲक्ट होतो. पुन्हा OH इज रिप्लेस्ड बाय Br. OH जाणार, तिथे Br येणार, आणि आपल्याला आयसोप्रोपिल अल्कोहोलच्या ऐवजी आयसोप्रोपिल ब्रोमाइड मिळाल्याचं दिसेल. बघा, फक्त OH गायब आणि त्याच्याऐवजी कोण आलेला आहे? Br आल्याचं आपल्याला दिसतं. पण एक गोष्ट लक्षात ठेवा, NaBr आणि डायल्यूट H2SO4. मनात प्रश्न पडेल का बरं की वरती प्रायमरी अल्कोहोल असताना सोडियम ब्रोमाइड आणि कॉन्सन्ट्रेटेड H2SO4 घेतला, पण सेकंडरी अल्कोहोल सोबत ट्रीट करताना सोडियम ब्रोमाइड आणि डायल्यूट H2SO4 का बरं? तर जर का तुम्ही या ठिकाणी कॉन्सन्ट्रेटेड H2SO4 वापरला, तर तो जो कॉन्सन्ट्रेटेड H2SO4 आहे तो या अल्कोहोलला डिहायड्रेट करून त्याचं रूपांतर अल्किन मध्ये करतो. बघा, आपण एक्स्ट्रा पॉइंट मध्ये दिलाय, फॉर सेकंडरी अँड टर्शरी अल्कोहोल डायल्यूट H2SO4 इज यूज. कॉन्सन्ट्रेटेड H2SO4 वापरू नका, डायल्यूट H2SO4 वापरा. जर का तुम्ही सेकंडरी आणि टर्शरी अल्कोहोलच्या बाबतीमध्ये कॉन्सन्ट्रेटेड H2SO4 वापरलं, तर हा कॉन्सन्ट्रेटेड H2SO4 या अल्कोहोलचं रूपांतर अल्किल ब्रोमाइड
ब्रोमाइड मध्ये होऊ देणार नाही. उलट अल्कोहोलचं रूपांतर अल्किन मध्ये झाल्याचं दिसेल. म्हणजे न्यूक्लिओफिलिक सबस्टिट्यूशनच्या ऐवजी डिहायड्रेशन रिएक्शन झाल्याचं दिसणार. आपलं टार्गेट काय आहे? आपलं टार्गेट आहे अल्कोहोल पासून अल्किल ब्रोमाइड मिळवणे. मग अल्कोहोल पासून अल्किल ब्रोमाइड मिळवायचं आहे ना, मग तुम्हाला प्रायमरी अल्कोहोल करता NaBr कॉन्सन्ट्रेटेड H2SO4 वापरलं तर चालेल, पण सेकंडरी अल्कोहोल आणि टर्शरी अल्कोहोलच्या बाबतीमध्ये मात्र NaBr आणि डायल्यूट H2SO4च वापरा. कॉन्सन्ट्रेटेड H2SO4 चालणार नाही. तिन्ही रिएक्शन सारख्याच आहे. OH तिन्ही ठिकाणी तुम्हाला दिसतोय की OH जाणार आणि कोण येणार आहे? Br. वन न्यूक्लिओफाइल इज रिप्लेस्ड बाय अनदर न्यूक्लिओफाइल आणि त्यामुळे या न्यूक्लिओफिलिक सबस्टिट्यूशन रिएक्शन म्हणून ओळखल्या जातात. तर दिस इज अबाउट द रिएक्शन ऑफ अल्कोहोल विथ अ कॉन्सन्ट्रेटेड हायड्रोब्रोमिक ऍसिड दॅट इज कॉन्सन्ट्रेटेड HBr. लास्ट पिरियडला आपण अल्कोहोलची कॉन्सन्ट्रेटेड HCl सोबत रिएक्शन बघितली. आता या पिरियडमध्ये आपण अल्कोहोलची कॉन्सन्ट्रेटेड HBr सोबत रिएक्शन बघितलेली आहे. HCl पेक्षा HBr ची रिएक्टिव्हिटी जास्त आहे, म्हणून HBr जेव्हा अल्कोहोल सोबत रिएक्ट होतो तेव्हा अनहायड्रस ZnCl2 वापरण्याची गरज नाही. HCl अल्कोहोल सोबत रिएक्ट होताना आपण अनहायड्रस ZnCl2 वापरला होता. का? कारण HCl ची रिएक्टिव्हिटी कमी आहे. त्या मानाने HBr ची रिएक्टिव्हिटी जास्त असल्यामुळे देर इज नो नीड ऑफ अनहायड्रस ZnCl2 हियर. तशीच रिएक्शन झाल्याचं आपल्याला दिसेल. फक्त प्रॉब्लेम काय होता? HBr हा ऑलरेडी प्रिपेअर्ड नसतो, हा अनस्टेबल ऍसिड आहे, याला वेळेवर तयार करावं लागतं. मग त्याला तयार केला आपण सोडियम ब्रोमाइड आणि H2SO4च्या मदतीने. आता ही झाली अल्कोहोल आणि HBr ची रिएक्शन. आता पुढली अल्कोहोल आणि कॉन्सन्ट्रेटेड हायड्रो आयोडिक ऍसिडची रिएक्शन. आपण हायड्रो आयोडिक ऍसिडच्या बाबतीमध्ये सुद्धा तुम्हाला HBr सारखंच दिसेल. हायड्रो आयोडिक ऍसिड सुद्धा स्टेबल ऍसिड नाही आहे, हा वेळेवर तयार करावा लागतो ऍट द टाइम ऑफ नीड. मग कसा तयार केला? पोटॅशियम आयोडाईड आणि फॉस्फोरिक ऍसिड या दोघांमध्ये रिएक्शन घेतली. पोटॅशियम आयोडाईड व्हेन रिएक्ट विथ अ फॉस्फोरिक ऍसिड वी गेट हायड्रो आयोडिक ऍसिड. तो बाय प्रॉडक्ट मिळतो KH2PO4 पोटॅशियम डाय हायड्रोजन फॉस्फेट. त्याचं आपल्याला काम नाही तसं, पण हायड्रो आयोडिक ऍसिड आपल्याला मिळाल्याचं दिसेल. तुम्ही म्हणाल की या ठिकाणी HBr तयार करताना तुम्ही NaBr सोबत H2SO4 वापरला, मग या ठिकाणी HI तयार करताना या KI सोबत H2SO4 वापरता आला नसता का? का फॉस्फोरिक ऍसिड? लक्ष द्या की जर का तुम्ही H2SO4 वापरला तर हा H2SO4 स्ट्रॉंग ऑक्सिडायझिंग एजंट आहे. आणि हा H2SO4 काय करतो? हा H2SO4 वापरला तर KI विथ H2SO4 HI मिळेल, हायड्रो आयोडिक ऍसिड मिळेल. पण हा H2SO4 त्या हायड्रो आयोडिक ऍसिडचं रूपांतर लगेच I2 मध्ये करून टाकेल. म्हणजे ही रिएक्शन होणारच नाही जी आपल्याला घडवायची आहे. पुन्हा एकदा ऐका, जर का हायड्रो आयोडिक ऍसिड तयार करायचं असेल तर KI सोबत कोण वापरा? फॉस्फोरिक ऍसिड. कोण वापरायचा नाही? H2SO4. का? H2SO4 वापरल्यावर होणार नाही का रिएक्शन? होईल. हायड्रो आयोडिक ऍसिड तयार पण होईल, पण तयार झालेला हायड्रो आयोडिक ऍसिड स्टेबल राहणार नाही. ते लगेच कन्व्हर्ट होईल I2 मध्ये आणि या कन्व्हर्शनला जबाबदार असेल H2SO4. मग बेस्ट वे काय आहे? H2SO4 वापरायचाच नाही. कोणाला वापरायचं? फॉस्फोरिक ऍसिडला वापरायचं. म्हणून पोटॅशियम आयोडाईड व्हेन रिएक्ट विथ अ फॉस्फोरिक ऍसिड वी गेट हायड्रो आयोडिक ऍसिड. आता इथे मी एकच रिएक्शन दिली आहे, कारण प्रायमरी अल्कोहोल असो का सेकंडरी अल्कोहोल असो का टर्शरी अल्कोहोल असो तिघांसाठी HI ची कंडिशन सारखीच आहे. मग तुम्ही कोणताही अल्कोहोल घ्या, इथे इथील अल्कोहोल घ्या की आयसोप्रोपिल अल्कोहोल घ्या की टर्शरी ब्युटील अल्कोहोल घ्या, प्रत्येक वेळेला काय होणार? OH जाणार आणि त्याच्याऐवजी I येणार आणि आपल्याला अल्किल आयोडाईड मिळाल्याचं दिसेल. समजा इथील अल्कोहोल घेतला तर इथील आयोडाईड मिळेल, आयसोप्रोपिल अल्कोहोल घेतला तर आयसोप्रोपिल आयोडाईड मिळेल, टर्शरी ब्युटील अल्कोहोल घेतला तर टर्शरी ब्युटील आयोडाईड मिळाल्याचं आपल्याला दिसून येणार आहे. त्यामुळे तशी ही रिएक्शन सोपी आहे, कारण यामध्ये कंडिशन बदलत नाही. प्रायमरी असो सेकंडरी असो टर्शरी असो लक्षामध्ये घ्यायची झाली या तीन रिएक्शनची. कोणकोणत्या तीन रिएक्शन? अल्कोहोलची HCl सोबत, अल्कोहोलची HBr सोबत आणि अल्कोहोलची HI सोबत. तर त्याच्याकरता एक सिंपल चार्ट आपण केलेला आहे. एक जनरल रिएक्शन लक्षात घ्या, अल्कोहोल व्हेन रिएक्ट विथ अ हायड्रोजन हॅलाइड देन वी गेट अल्किल हॅलाइड प्लस H2O.
काय झालं रिएक्शन मध्ये OH इज रिप्लेस्ड बाय X. आता हा प्रायमरी असू शकतो अल्कोहोल, सेकंडरी किंवा टर्शरी अल्कोहोल असू शकतो. HX म्हणजे कॉन्सन्ट्रेटेड HCl किंवा कॉन्सन्ट्रेटेड HBr किंवा कॉन्सन्ट्रेटेड HI. ओव्हरऑल ज्या आपण सगळ्या HCl, HBr, HI च्या रिएक्शन बघितल्या ना, या सगळ्या रिएक्शन या चार्टमध्ये एकत्रित झालेल्या आहेत. कशा बघा, प्रायमरी अल्कोहोल व्हेन रिएक्ट विथ कॉन्सन्ट्रेटेड HCl इन प्रेझेन्स ऑफ अनहायड्रस ZnCl2 देन वी गेट अल्किल क्लोराईड. दिस इज कॉल्ड एज ग्रूस प्रोसेस, वाईल द मिक्सचर ऑफ अनहायड्रस ZnCl2 अँड कॉन्सन्ट्रेटेड HCl इज कॉल्ड एज लुकास रिएजंट. सेकंडरी अल्कोहोल व्हेन रिएक्ट विथ कॉन्सन्ट्रेटेड HCl इन प्रेझेन्स ऑफ अनहायड्रस ZnCl2 अगेन वी गेट अल्किल क्लोराईड. ग्रूस प्रोसेस, त्या मिक्सरला म्हणणार लुकास रिएजन. टर्शरी अल्कोहोल व्हेन रिएक्ट विथ कॉन्सन्ट्रेटेड HCl द रिएक्शन टेक्स प्लेस इव्हन ॲट अ रूम टेम्परेचर. देर इज जस्ट नीड ऑफ शेकिंग, नो नीड ऑफ अनहायड्रस ZnCl2, वी गेट अल्किल क्लोराईड. बरोबर आहे. म्हणजे कॉन्सन्ट्रेटेड HCl ची प्रायमरी अल्कोहोल सोबत, सेकंडरी अल्कोहोल सोबत रिएक्शन घेताना अनहायड्रस ZnCl2 ची आवश्यकता आहे, पण टर्शरी अल्कोहोलची रिएक्टिव्हिटी जास्त असल्यामुळे अनहायड्रस ZnCl2 वापरण्याची गरज नाही आणि रिएक्शन रूम टेम्परेचरला होणार, जस्ट बाय शेकिंग होणार. या ग्रूस प्रोसेस आहे, त्या मिक्सरला लुकास रिएजंट असं म्हटलं जातं. आता प्रायमरी अल्कोहोल व्हेन रिएक्ट विथ अ कॉन्सन्ट्रेटेड HBr. आता हा कॉन्सन्ट्रेटेड HBr तयार कसा केला, तर NaBr आणि कॉन्सन्ट्रेटेड H2SO4 वाक्यात कसं बोलणार. सेकंडरी प्रायमरी अल्कोहोल व्हेन रिएक्ट विथ अ कॉन्सन्ट्रेटेड HBr इन प्रेझेन्स ऑफ सोडियम ब्रोमाइड अँड कॉन्सन्ट्रेटेड H2SO4 देन वी गेट अल्किल ब्रोमाइड. सेकंडरी अल्कोहोल व्हेन रिएक्ट विथ कॉन्सन्ट्रेटेड HBr इन प्रेझेन्स ऑफ NaBr अँड डायल्यूट H2SO4 देन वी गेट अल्किल ब्रोमाइड. टर्शरी अल्कोहोल व्हेन रिएक्ट विथ कॉन्सन्ट्रेटेड HBr इन प्रेझेन्स ऑफ सोडियम ब्रोमाइड अगेन डायल्यूट H2SO4 देन वी गेट अल्किल ब्रोमाइड. हे झालं HBr ची प्रायमरी, सेकंडरी आणि टर्शरी अल्कोहोल सोबत रिएक्शन. प्रायमरी अल्कोहोल असो का सेकंडरी अल्कोहोल असो का टर्शरी अल्कोहोल असो, इट व्हेन रिएक्ट विथ कॉन्सन्ट्रेटेड HI इन प्रेझेन्स ऑफ पोटॅशियम आयोडाईड अँड फॉस्फोरिक ऍसिड देन वी गेट अल्किल आयोडाईड. म्हणजे 9 रिएक्शन्स या चार्टमध्ये आपण एकत्रित केलेले आहेत. या हा जो व्हिडिओ तुम्ही बघताय याला पॉज करायचं आणि पॉज करून हा चार्ट आपल्या कागदावरती काढून घेणं आवश्यक आहे. खरं पाहिलं तर जेव्हा केव्हा आपण कुठल्याही विषयाचा व्हिडिओ बघत असतो तेव्हा आपण बसताना कागद पेन घेऊन बसायला पाहिजे, की जेणेकरून मध्येच आपल्याला काही लिहून बघायचं असेल तर उठून बघण्याची पुन्हा आवश्यकता नाही. ही सगळी तयारी आपली असणं आवश्यक आहे. आपण HCl, HBr, HI यांच्यासोबत रिॲक्शन आत्ताच बघितल्या, त्याचबरोबर त्यांचा समराईज चार्ट देखील आपण बघितला. एक वेगळीच रिॲक्शन आपल्याला या ठिकाणी आता लक्षामध्ये घ्यायची आहे, ज्यामध्ये सेकंडरी अल्कोहोल पासून आपण टर्शरी अल्किल आयोडाईड तयार करणार आहे. सेकंडरी अल्कोहोल पासून टर्शरी अल्किल आयोडाईड आणि या रिॲक्शनचं मेकॅनिझम सुद्धा आपण लक्षामध्ये घेणार आहोत. अतिशय महत्वाची रिॲक्शन आहे, मेकॅनिझम सुद्धा बोर्डाच्या एक्झाम मध्ये विचारल्या जात असतं. काय रिॲक्शन आहे बघा, आपला रिॲक्टंट जो आहे तो आहे 3-methyl-butan-2-ol. 1, 2, 3, 4 तिसऱ्या कार्बनला मिथिल, दुसऱ्या कार्बनला OH आहे. 3-methyl-butan-2-ol हा आपण सेकंडरी अल्कोहोल घेतला आणि या सेकंडरी अल्कोहोलची हायड्रो आयोडिक ऍसिड सोबत आपण रिएक्शन घेतोय. आता आपली अपेक्षा काय होती, की जर का अल्कोहोलची आपण हायड्रो आयोडिक ऍसिड सोबत रिएक्शन घेतोय तर फक्त काय व्हायला पाहिजे होतं, जसं आधीच्या रिएक्शन मध्ये झालं, तर OH जाणार आणि तिथे कोण यायला पाहिजे होता, आयोडाईड. म्हणजे याचा अर्थ सेकंडरी अल्कोहोल पासून आपली अपेक्षा होती की सेकंडरी आयोडाईडच मिळेल, पण प्रत्यक्षात मिळाला टर्शरी अल्किल आयोडाईड. आता असं का घडलं तर ते आपल्याला लक्षामध्ये घ्यायचं आहे. प्रॉडक्ट काय मिळाला, रिॲक्शन काय आहे, एकदा समराईज रिॲक्शन बघा. 3-methyl-butan-2-ol जो सेकंडरी अल्कोहोल आहे, व्हेन रिएक्ट विथ एच आय जो प्रॉडक्ट मिळाला तो टर्शरी अल्किल आयोडाईड मिळाला. काय नाव आहे त्याचं, 2-iodo-2-methyl-butane.
म्हणजे सेकंडरी अल्कोहोल गेट्स कन्व्हर्टेड इंटू टर्शरी आयोडाइड. व्हाय इट इज सो, का घडलं असं, याच्याकरता मेकॅनिझम लक्षात घेणं आवश्यक आहे. अर्थात मेकॅनिझमला सुरुवात करण्यापूर्वी 11वी मधला जो मुद्दा जो तुम्ही शिकलेले आहात तो मुद्दा तुम्हाला लक्षामध्ये घेणं आवश्यक आहे की टर्शरी कार्बोकॅटायन, टर्शरी कार्बोकॅटायन इज मोर स्टेबल दॅन सेकंडरी कार्बोकॅटायन विच इज मोर स्टेबल दॅन प्रायमरी कार्बोकॅटायन. म्हणजे हा जो टर्शरी कार्बोकॅटायन आहे हा मोस्ट स्टेबल कार्बोकॅटायन आहे हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. आणि जी सगळ्यात जास्त स्टेबल स्टेट असेल ती मिळवण्याचा प्रत्येकाचा प्रयत्न असतो आणि तोच प्रयत्न या मेकॅनिझममध्ये झाल्याचं आपल्याला दिसून येतं. बघा मेकॅनिझमच्या नंबर ऑफ स्टेप्स आपण इथे घेतलेले आहेत. मेकॅनिझम पहिली स्टेप आहे प्रोटोनेशन ऑफ अल्कोहोल बाय ऍसिड. कोणतं ऍसिड आहे आपलं? एच आय. एच आयचं ऍसिडिक नेचर कोणामुळे आहे? एच प्लस मुळे आहे. मग रिॲक्शन काय होणार? हा आपला आहे 3-methyl-butan-2-ol. तर हा 3-methyl-butan-2-ol रिॲक्ट विथ द एच प्लस आयन फ्रॉम एच आय. हा एच प्लस आयन या ठिकाणी ऑक्सिजन सोबत अटॅच झाल्याचं आपल्याला दिसतं. त्याला म्हणतात प्रोटोनेशन ऑफ अल्कोहोल. एच प्लस आयन म्हणजे प्रोटॉन. प्रोटोनेशन ऑफ अल्कोहोल ही लोन पेअर या एच प्लस सोबत बॉन्ड तयार करते आणि मग आपल्याला या ठिकाणी मिळतो प्रोटोनेटेड अल्कोहोल. काय नाव दिलं याला? प्रोटोनेटेड अल्कोहोल. कसा मिळाला लक्षात घ्या. हा ओएच बघा, दोन लोन पेअर आहेत त्याच्यावरती, त्यातली एक लोन पेअर या एच प्लस सोबत बॉन्ड तयार करणार. आता एका लोन पेअरनी एच प्लस सोबत बॉन्ड तयार केला म्हणजे किती लोन पेअर राहिल्या? एकच राहील, ती आपण इथे दाखवलेली आहे. आणि ऑक्सिजन वरती पहिले दोन लोन पेअर होत्या, आता एकच लोन पेअर राहिली आहे, म्हणून त्याच्यावरती कुठला चार्ज आलेला आहे? तर पॉझिटिव्ह चार्ज आला आहे. याला म्हणतात प्रोटोनेटेड अल्कोहोल. दिस इज द फर्स्ट स्टेप ऑफ मेकॅनिझम. सेकंडरी अल्कोहोल व्हेन रिॲक्ट विथ एच प्लस आयन फ्रॉम एच आय सो दॅट वी गेट प्रोटोनेटेड अल्कोहोल. सेकंड स्टेपमध्ये इलिमिनेशन ऑफ वॉटर झाल्याचं आपल्याला दिसेल. बघा हा जो एच टू ओ आहे हा एच टू ओ आता बाहेर पडणार. कसा बाहेर पडेल? हा जो बॉन्ड आहे याचे बॉन्डिंग इलेक्ट्रॉन हे ऑक्सिजनकडे जातील. आधीच त्याच्यावरती एक लोन पेअर होती, अजून या बॉन्डिंग इलेक्ट्रॉनची लोन पेअर त्याच्याकडे येईल आणि एच टू ओ आपल्याला बाहेर पडल्याचं दिसून येईल. वॉटर बाहेर पडल्याचं आपल्याला दिसून येईल आणि या कार्बनवरती आता पॉझिटिव्ह चार्ज येईल आणि तो असेल सेकंडरी कार्बोकॅटायन. कोणता कार्बोकॅटायन मिळाला? सेकंडरी कार्बोकॅटायन. सी एच ग्रुप आहे म्हणून सेकंडरी कार्बोकॅटायन आहे. बघा हा, मग हा सेकंडरी कार्बोकॅटायन या ठिकाणी मिळाला. पण आता सिच्युएशन अशी आहे की हा सेकंडरी कार्बोकॅटायन स्वतःला ट्रान्सफर करून घेऊ शकतो टर्शरी कार्बोकॅटायनमध्ये. मुद्दा हा पडतो की सेकंडरी कार्बोकॅटायनने स्वतःला टर्शरी कार्बोकॅटायनमध्ये का ट्रान्सफर केलं? त्याचं कारण मी तुम्हाला पहिले सांगितलं होतं की टर्शरी कार्बोकॅटायन इज मोर स्टेबल दॅन सेकंडरी कार्बोकॅटायन आणि प्रत्येकाची टेंडन्सी असते जास्त स्टॅबिलिटी कडे जाण्याची. मग काय होतं? बघा हा जो सेकंडरी कार्बोकॅटायन आहे या सेकंडरी कार्बोकॅटायन मध्ये हा जो इथला हायड्रोजन आहे हा हायड्रोजन याच्याकडे ट्रान्सफर झाल्याचं आपल्याला दिसून येतं. हा हायड्रोजन याच्याकडे ट्रान्सफर झाला की त्याला म्हटलं जातं हायड्राइड शिफ्ट. काय म्हणतात त्याला? हायड्राइड शिफ्ट. हायड्राइड म्हणजे एच मायनस आयन. ऍक्च्युली हे जे बॉन्डिंग इलेक्ट्रॉन्स आहे हे या हायड्रोजन कडे येतात. बॉन्डिंग इलेक्ट्रॉन हायड्रोजन कडे आले म्हणजे हायड्रोजन वरती येतो मायनस चार्ज, निगेटिव्ह चार्ज, म्हणजे एच मायनस आयन. रेअर आयन आहे, जनरली आपण एच प्लस आयन बघत असतो. तर हा हायड्राइड आयन या ठिकाणी तयार होतो. पुन्हा एकदा लक्षात घ्या, सेकंड स्टेप मध्ये आपल्याला मिळालेला आहे सेकंडरी कार्बोकॅटायन. आता सेकंडरी कार्बोकॅटायन मोर स्टेबल टर्शरी कार्बोकॅटायन मध्ये कसं कन्व्हर्शन होतं ते काळजीपूर्वक लक्षात घेणं आहे. हा सेकंडरी कार्बोकॅटायन मी पुन्हा इथे लिहिलाय, फक्त हा सी एच असा लिहायच्याऐवजी त्याला सेपरेट लिहिलाय. सी आणि एच मध्ये बॉन्ड आहे. हे बॉन्डिंग इलेक्ट्रॉन एक्सेप्शनली हायड्रोजन कडे ट्रान्सफर होतात आणि हायड्रोजन कडे बॉन्डिंग इलेक्ट्रॉन आले म्हणजेच त्याच्यावरती येणार निगेटिव्ह चार्ज आणि तो जो एच मायनस आहे, मग हायड्रोजनवर निगेटिव्ह म्हणजे कार्बनवर कुठला चार्ज येईल? पॉझिटिव्ह. मग हा एच मायनस याला अटॅच होतो आणि इथे बनतो सी एच टू,
जो इथे दाखवलेला आहे आपण, आणि या कार्बन वरती येतो पॉझिटिव्ह चार्ज. आता आपल्याला स्पेसिस काय मिळेल, हा एच मायनस याला लागला म्हणजे इथे सी एच टू झाला. आता काय मिळेल, सी एच थ्री सी या कार्बनवर पॉझिटिव्ह, इथे हा सी एच थ्री, समोर सी एच टू सी एच थ्री, म्हणजे टर्शरी कार्बो कॅटायन आपल्याला मिळाल्याचं दिसतं. दस सेकंडरी कार्बो कॅटायन इज कन्व्हर्टेड इंटू टर्शरी कार्बो कॅटायन. आणि सगळ्यात महत्वाचा मुद्दा इथे काय झालेला आहे, द हायड्राइड आयन शिफ्ट एच मायनस आयन इथे ट्रान्सफर झाल्याचं आपल्याला दिसून येतं. आता हा जो टर्शरी कार्बो कॅटायन आहे, हा टर्शरी कार्बो कॅटायन कोणासोबत कंबाईन होतो, तर आय मायनस न्यूक्लिओफाइल सोबत. काय लिहिलंय, स्टेप फोर, न्यूक्लिओफाइल आय मायनस अटॅक्स ऑन टर्शरी कार्बो कॅटायन टू फॉर्म टर्शरी अल्किल आयोडाइड. इथे आपल्याला टर्शरी अल्किल आयोडाइड मिळाल्याचं दिसतंय. चार स्टेपमध्ये आहे बघा. पहिल्या स्टेपमध्ये प्रोटोनेशन ऑफ अल्कोहोल. काय झालं, प्रोटोनेशन ऑफ अल्कोहोलमध्ये एच प्लस आयन फ्रॉम एच आय ऑक्सिजन सोबत कंबाईन झाला आणि आपल्याला प्रोटोनेटेड अल्कोहोल मिळाला. हे मेकॅनिझम शिकत असताना लिहूनच बघायला पाहिजे. तर हा प्रोटोनेटेड अल्कोहोल आपल्याला मिळाला आहे. हा प्रोटोनेटेड अल्कोहोल, यातनं एलिमिनेशन ऑफ वॉटर होतं आणि सेकंडरी कार्बो कॅटायन आपल्याला मिळतो. कुठला कार्बो कॅटायन, सेकंडरी कार्बो कॅटायन. वॉटर एलिमिनेट झाला, सेकंडरी कार्बो कॅटायन मिळाला. पण या सेकंडरी कार्बो कॅटायन कडे एक चान्स आहे की तो स्वतःला कन्व्हर्ट करू शकतो टर्शरी कार्बो कॅटायन मध्ये, आणि तो मग स्वतःला टर्शरी कार्बो कॅटायन मध्ये कसा कन्व्हर्ट करतो लक्षात घ्या. हा जो सेकंडरी कार्बो कॅटायन आहे, हा जो सी एच बॉन्ड आहे, यामध्ये बॉन्डिंग इलेक्ट्रॉन कोणाकडे शिफ्ट झाले, हायड्रोजन, आणि हायड्राइड आयन तयार झाला. तो हायड्राइड आयन इकडे ट्रान्सफर झाला, सी एच प्लस होतं सी एच टू, आणि या कार्बन वरती पॉझिटिव्ह चार्ज येतो आणि आपल्याला मिळतो टर्शरी कार्बो कॅटायन. शेवटच्या स्टेपमध्ये या टर्शरी कार्बो कॅटायन वरती कोणाचा अटॅक होतो, आय मायनसचा, आणि टर्शरी अल्किल आयोडाइड मिळाल्याचं दिसतं. समराइज चार स्टेप. पहिली स्टेप, प्रोटोनेशन ऑफ अल्कोहोल टू गेट प्रोटोनेटेड अल्कोहोल. दुसरी स्टेप, इलिमिनेशन ऑफ वॉटर, इलिमिनेशन ऑफ वॉटर टू गेट द सेकंडरी कार्बो कॅटायन. तिसरी स्टेप, कन्व्हर्शन ऑफ सेकंडरी कार्बो कॅटायन इंटू टर्शरी कार्बो कॅटायन बाय हायड्राइड आयन शिफ्ट, बाय एच मायनस आयन शिफ्ट. आणि चौथी स्टेप, द अटॅक ऑफ न्यूक्लिओफाइल आय मायनस ऑन द टर्शरी कार्बो कॅटायन टू गेट टर्शरी अल्किल आयोडाइड. द सेकंडरी अल्कोहोल इज कन्व्हर्टेड इंटू टर्शरी अल्किल आयोडाइड. इथे आपल्या ही जी रिॲक्शन आहे, की रिॲक्शन ऑफ अल्कोहोल विथ अ हायड्रोजन हॅलाइड, हा टॉपिक आपला या ठिकाणी संपतो. आता हे जे काही आपण आतापर्यंत घेतलेले पेजेस आहेत, जेवढे काही लेक्चर्स आपण या ठिकाणी घेतले आहेत, याचं एकदा रिव्हिजन तुम्ही पुन्हा सगळे लेक्चर्स पाहून करायला पाहिजे, जेणेकरून पुन्हा तुम्हाला या सगळ्या गोष्टी रिवाईज होतील आणि नवीन लेक्चरसाठी तुम्ही पुन्हा तयार असल्याचं दिसून येईल. थँक्यू.